नमस्कार, अग्रेडाइन्समध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे चॉकलेट सँडविच, नो फ्रूट्स मेल्ट इन माउथ चॉकलेट सँडविच. चॉकलेट सँडविच बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे 3 ब्रेड्स. मी इथे ब्राउन ब्रेड यूज केला आहे. सर्वप्रथम आपण तिन्ही ब्रेड्सना थोडंसं मेल्टेड बटर लावून घेणार आहोत. त्यानंतर आपण ब्रेडच्या प्रत्येक स्लाइसवर चॉकलेट सॉस ड्रिझल करणार आहोत. जर चॉकलेट सॉस उपलब्ध नसेल तर काय करा, एका वाटीमध्ये कोणत्याही चॉकलेट बेस्ड कॅडबरीचा क्रश घ्या, त्यात अर्धा टीस्पून बटर आणि 1 टेबलस्पून दूध घाला आणि डबल बॉइलिंग मेथडने गरम करा. चॉकलेटच्या मिश्रणाला सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे त्याला एक स्मूथ आणि शायनी असा टेक्स्चर येतो. 2 मिनिटातच तुमचा चॉकलेट सॉस रेडी आहे. पहिल्या ब्रेड स्लाइसला स्ट्रॉबेरी जॅमने कोट करा. त्यानंतर दुसऱ्या ब्रेड स्लाइसला डार्क चॉकलेट क्रशने कोट करा आणि शेवटच्या ब्रेड स्लाइसला व्हाईट चॉकलेट क्रशने कोट करा. जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूलाच बेल आयकॉन आहे, तो दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हाही मी अशा गोड गोड रेसिपीज अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल. आता डार्क चॉकलेटच्या स्लाइसवर प्रोसेस चीज ऍड करा. तुम्ही चीज ग्रेटही करू शकता. आपण पाहू शकता आपला सँडविच असेंबल करण्यासाठी रेडी आहे. डार्क चॉकलेट स्लाइस व्हाईट चॉकलेट स्लाइसच्या वर ठेवा आणि जॅम स्लाइस उलट्या दिशेने प्लेस करा. पॅनमध्ये थोडंसं बटर ब्रश करा आणि सँडविच छान असा 5-5 मिनिटांकरता दोन्ही बाजूने रोस्ट करून घ्या. वरून थोडंसं दाब द्या. आपण पाहू शकता काय मस्त क्रस्ट आला आहे. आतून चॉकलेटी आणि वरून क्रिस्पी असा चॉकलेट सँडविच रेडी आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.